नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या YouTube चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या चालू घडामोडी आहे तर त्या जाणून घेऊया. बघा, काल जो आहे काही कारणास्तव व्हिडिओ आला नाही, पण याच्या पुढे आपण डेली जे आहे करंट अफेअर्सवरचे व्हिडिओ जे आहेत तर ते अपलोड करणार आहोत. याच्यामध्ये जे आपलं स्वरूप असणार आहे हे वस्तुनिष्ठ प्रश्नांचं असणार आहे, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय लागेल आणि त्याच्या माध्यमातून करंट अफेअर्सशी सुद्धा आपण अपडेट राहू. ठीक आहे, तर त्याआधी मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे गणेश मानकर, मी बी मेकॅनिकल ग्रॅज्युएट आहे. मला 3 वर्षांपेक्षाचा जास्तचा एक्सपिरियन्स आहे टीचिंगमध्ये. त्याच्यानंतर मी अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहे. जर तुम्ही एम पी एस सी प्री देत असाल 2020 ची, तर त्याच्यासाठी पॉलिटीचे जे कोर्सेस जे आहेत तर ते या प्लॅटफॉर्मवर बनवलेले आहेत. ते सर्व फ्री कोर्सेस आहेत, कुठलाही पैसा द्यायची गरज नाही. उलट तिथं ऍड पण येत नाही युट्यूब सारख्या. त्याच्यानंतर AMVI ची जी एक्झाम येते आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बघू शकतात. किंवा AMVI साठी आपण स्पेशल क्रॅश कोर्स बनवणार आहोत पॉलिटीवरचा, तो तुम्ही बघा. त्याच्यानंतर MPSC प्रीचा इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे तर त्याच्यावर लवकरच जे आहे अन अकॅडमीवर व्हिडिओ जे आहे तर ते येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही अन अकॅडमीवरून जे आहे ऍप डाउनलोड करा अन अकॅडमी, आणि त्याच्यावर सर्च करा गणेश मानकर, आणि तुम्हाला जे आहे तर ते माझे विविध कोर्सेस त्यात मिळतील. जर त्यांची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अ, संसदेच्या वरिष्ठ सदनास राज्यसभा हे नाव सन 1950 मध्ये देण्यात आले. ब, नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यसभेचे 250वे अधिवेशन सुरू झाले. क, 1952 पर्यंत भारताची संसद एक सदनी होती. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात हे आपल्या AMVI मध्ये आणि MPSC च्या आणि कंबाईनचा जो पेपर होणार आहे तर त्याच्यामध्ये येऊ शकतात. अशी विधानं देऊन आणि बरोबरची विधान आपल्याला ओळखायची. तर बघा, याच्यात एक एक विधान पाहूया की संसदेच्या वरिष्ठ सदनास राज्यसभा हे नाव 1950 मध्ये नाही तर हे देण्यात आलं 1953 मध्ये. लक्षात ठेवा, 1953 मध्ये. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये याचे जे आहे तर ते 250वे अधिवेशन होते, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 1952 पर्यंत संसद ही एक सदनी होती. एक सदन म्हणजे काय की एकच हाऊस होतं, ज्याला तुम्ही लोकसभा म्हणतात आज, तेवढंच होतं. राज्यसभा नव्हती. का नव्हती? कारण की कॉन्स्टिट्यूशन लागू झालेलं नव्हतं पहिली गोष्ट तर. त्याच्यानंतर राज्य तयार झालेले नव्हते आणि निवडणुका झालेल्या नव्हत्या. राज्यसभेचे मेंबर कुठून येतात? तर राज्याच्या विधानसभेतून. आणि निवडणुका किती झाल्या? 51 मध्ये. ठीक आहे, लोकसभा आधी काय होती? आधीची ती घटना समिती होती. घटना समिती ऍज अ वन हाऊस म्हणून काम करायची. राज्यसभा 1952 पर्यंत नव्हती, म्हणून इथं चुकीचं विधान आहे पहिलं की ते राज्यसभेचं नाव बदलण्यात आलं. आधी त्याला राज्यांची सभा असं जे नाव होतं. त्याच्यानंतर इथं जे आहे लोकसभा त्याचं पण नाव वेगळं होतं, हे पण नाव वेगळं होतं. त्याच्यानंतर 1953 मध्ये जो आहे ठराव करून राज्यसभा हे नाव देण्यात आलं. ठीक आहे, अदर इन्फॉर्मेशन याच्याविषयी आहे की राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. तुम्ही म्हणाल विसर्जित होणं म्हणजे काय, कसं असतं? लोकसभेच्या बघा, तुम्ही म्हणतात की निवडणुका चालू आहेत, देशाच्या निवडणुका ज्या होतात खासदारांसाठी, एकाच वेळी संपूर्ण भारतात निवडणुका होतात, म्हणजे एकाच वेळी संपूर्ण लोकसभा जे होतं विसर्जित होतं. तुम्ही पाहिलं की राज्यसभेच्या निवडणुका सगळ्या भारतात होत आहेत, तसं नाही. इथं कसं असतं, प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य येतात. म्हणजे कसं, आज 2020 आहे, समजा 250 त्यांची स्ट्रेंथ आहे, 250च्या 1/4 म्हणजे 3 पैकी 1 सदस्य. जर मी 3 ची सदस्य संख्या पकडली तर 100 सदस्य पुढच्या येणाऱ्या 2022 मध्ये निवृत्त होतील आणि ते वेगवेगळ्या स्टेट मधून ज्याच्या वॅकन्सी निघाल्या असतील तिथून ते भरले जातील. आणि राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाल हा 6 वर्षांचा राहतो, हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया.
प्रश्न 2, सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्काराबाबत पुढील विधानांचा विचार करा. अ, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ब, सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या वर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आला. क, हा पुरस्कार व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांना त्यांच्या कार्याबद्दल देण्यात येतो. तर कोणते विधान योग्य आहे? तर पहिलं विधान बरोबर आहे की जे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी काम करतात, इंटिग्रिटीसाठी काम करतात, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा व्यक्तीला पण दिला जाऊ शकतो, ऑर्गनायझेशनला पण दिला जाऊ शकतो, संघटनांना पण दिला जाऊ शकतो. तर 150व्या जयंतीच्या वर्षी हा स्थापन नाही झाला, तर हा झाला सप्टेंबर 2019 मध्ये. लक्षात ठेवा, हा स्थापन झाला. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबरला, म्हणजे त्यांच्या 150व्या जयंतीच्या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली की हा कोणाकोणाला दिला जाईल आणि हा कोणत्या दिवशी दिला जातो. जेव्हा आपले पद्म पुरस्कार दिले जातात, तर त्याच वेळी राष्ट्रपती भवनामध्ये हे सुद्धा पुरस्कार दिले जातात. तर ठीक आहे, तर हे जे ब विधान आहे हे चुकीचं होतं. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 31 ऑक्टोबर या दिवसाशी पुढील पैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत? 4 ऑप्शन आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस, ब, राष्ट्रीय एकता दिवस, जागतिक शहरे दिवस, इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. तर बघा, याचा बरोबर ऑप्शन आहे 4, ब, क, ड, म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस तर माहितीचा येतो आहे. हा जो आहे राष्ट्रीय एकता दिवस 2014 पासून साजरा करण्यात येतो आणि 2013 पासून जे आहे जागतिक शहरे दिवस हा सुद्धा साजरा करण्यात येतो. ठीक आहे, तर या लेक्चरची जी PDF आहे ती तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे. ठीक आहे, तर कुठल्याच पद्धतीच्या नोट्स वगैरे तुम्हाला काढायची काही गरज नाही. फक्त एक क्वेश्चन समजून घ्या आणि डायरेक्ट ती PDF जी आहे नंतर ती वाचून घ्यायची तुम्ही. पुढचं आहे, भारताच्या संरक्षण दल प्रमुख पदाबाबत पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं, सॅम मॉनिकशॉ हे पहिले संरक्षण दल प्रमुख होते. 2, संरक्षण दल प्रमुख हे पद यापूर्वी सन 1962 मध्ये अस्तित्वात आले. 3, लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधणे हे या पदाचे मुख्य कर्तव्य आहे. राष्ट्रपतींना अण्वस्त्राबाबत सल्ला देण्याचे कार्यही संरक्षण दल प्रमुख करते. तर आत्ताच नुकती जी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची घोषणा झालेली आहे, तर याच्यात याच्या संबंधित हेच वाक्य आहे. 4 वाक्य आहे, योग्य विधान ओळखायचं आहे. तर बघा, इथं योग्य विधान 3रं आहे. लष्कराचे जे 3 साम आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम जे आहे तर ते या CDS पदाचं आहे. सॅम मॉनिकशॉ हे फील्ड मार्शल होते. थोडासा डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये. फील्ड मार्शल हा 5-स्टार ऑफिसर होता. आत्ताचा जो CDS आहे तो 4-स्टार ऑफिसर आहे. ठीक आहे, मग फील्ड मार्शल 5-स्टार ऑफिसर असल्यामुळे तो या तिन्ही सेना ज्या होत्या, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, या तिघांच्या वरचा होता. ठीक आहे, जे वरचा. पण CDS आत्ताचे जे पद आहे ते 4-स्टार ऑफिसर आहे. म्हणजे एअरफोर्सचे जे ऍडमिरल राहतात ते पण, नेव्हीचे जे चीफ राहतात ते सर्व काय असतात, 4-स्टार ऑफिसर असतात. म्हणजे त्यांच्या बरोबरीचं पद आहे. पण त्यावेळीच सॅम मॉनिकशॉ हे पहिले भारताचे फील्ड मार्शल होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणून तेव्हा हे पद नव्हतं, म्हणून हे पण चुकीचं आहे. भारतात हे पद कधीच नव्हतं, हे आत्ता जे आहे आलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांच्या संबंधी सल्ला देण्याचे कार्य सुद्धा हे प्रमुख करणार नाही. त्याच्या संबंधी एक कमिटी राहते आणि तीच कमिटी जी आहे निर्णय घेते. ठीक आहे, पुढचं आहे, भारतीय भूदल कोणत्या देशासोबत AK-203 रायफलच्या संदर्भात एक सामंजस्य करार करणार आहे? तर इंडियन आर्मीने जे आहे एका देशाशी AK-203, आपण AK-47 ऐकलंय, तर AK-203 हे थोडे ऍडव्हान्स व्हर्जनचे आहेत, तर यांच्यासाठी करार केलेला आहे. मग कोणते देश आहे? इस्रायल, रशिया, फ्रान्स, अमेरिका. तर याचं आन्सर आहे रशिया. तर रशियाशी भारताच्या आर्मीने करार केलेला आहे. मग या करारा अंतर्गत काय आहे की 1 लाख रायफली थेट
रशियातून तयार होऊन इंडियन आर्मीला मिळणार आहेत, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे उरले असतील तर ह्या ज्या उत्तर प्रदेशमध्ये एक इंडो रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड हा एक जॉईंट व्हेंचर येणार आहे, आणि त्याच्यामध्ये बाकीच्या रायफल्स तयार होणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. कोणत्या ठिकाणी तिसरा सागरी पर्यावरण आव्हाने व संधी विषयक आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला जाणार आहे? तर विशाखापट्टणम, कोची, मुंबई आणि कन्याकुमारी. तर याचं आन्सर आहे कोची. कोचीला 7 ते 10 जानेवारी 2020 केरळच्या कोची या शहरात जो आहे हा तिसरा सागरी पर्यावरण आव्हाने व संधी विषयक जो परिसंवाद आहे म्हणजे डिस्कशन आहे तर ते चालू होणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना यांच्या अंतर्गत कोणत्या राज्यात सर्वाधिक नोंदी झाल्या आहेत? तर याचं आन्सर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली आहे. याच्यामध्ये काय आहे, या स्कीम मध्ये काय आहे ही स्कीम? तर सर्वात प्रथम भारत सरकारचं कोणतं मंत्रालय राबवतं? कामगार व रोजगार मंत्रालय. कोण कोण बेनिफिशियरी आहेत? जे स्मॉल स्केलचे जे व्यापारी आहेत ते, त्याच्यानंतर जे स्वयंरोजगार आहे जे हातगाडीवाले रस्त्यावर भाजीपाला विकणारे ते, मग त्यांना काहीतरी अमाऊंट भरायची आहे, आणि वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन भेटणार आहे. ठीक आहे, या संबंधी सर्वात जास्त नोंदी युपी मध्ये झालेत. ऑफकोर्स युपी मध्ये पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून तिथल्याच जास्त होणार आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. 107 भारतीय विज्ञान परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले गेले? कोणतं वेब पोर्टल जो होतं त्याचं उद्घाटन केलं गेलं 107व्या इंडियन सायन्स काँग्रेस जी बँगलोर मध्ये भरलेली आहे. ठीक आहे, याचं ऑप्शन आहे ISTEM. याचा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटी मॅप. लक्षात ठेवा, इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटी मॅप. पुढचं आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019 या अहवालानुसार भारतातील किती टक्के जंगलांना जे आहे वणव्यांचा धोका आहे? तर याचं आन्सर आहे 21.4. 21.4 जे भारतातील जंगल आहेत त्यांना वणव्याची धोका आहे, म्हणजे तिथं आग लागू शकते. लास्टचा क्वेश्चन पाहूया. कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्या प्रकारे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे? ओडिसा, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल. तर याचं आन्सर आहे बिहारमध्ये. बिहारच्या भागलपूर वन विभागात काय होणं जाणार आहे की त्यांचे जे तलाव तिथं खूप सारे त्यांना कासव सापडतात पिण्याच्या पाण्यात, म्हणजे जिथं पिण्याच्या पाण्याचा तलाव असतो त्याला आपण गोड पाण्याचा तलाव म्हणतो, गोड पाण्याच्या तलावात. तर तिथून ते पकडायचे आणि एका नव्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 महत्वाचे MCQs कव्हर केले. बघा, या MCQ मधून तुम्हाला काय राहतं, दररोज जर हा व्हिडिओ पाहत गेले तर तुमच्या कानावर तुमच्या मेमरीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या येत राहतात. मग परीक्षेमध्ये कुठल्याही अशा संबंधीचा प्रश्न विचारला, तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं तरी त्याचा आन्सर देऊ शकाल. ठीक आहे, तुम्हाला आमची ही सिरीज कशी वाटते ते सांगा, याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल ते सांगा, आणि व्हिडिओ लाईक करजा, कारण की त्याच्याने मला मोटिवेशन भेटतं नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. ठीक आहे, तर जाताना तुमच्यासाठी एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे ज्याचं आन्सर तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, ज्याचा थंबनेल पाहून तुम्ही क्लिक केलं असेल, तर याचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे. सायबर गुन्ह्यांचा धोका कमी करण्यासाठी कोणते राज्य सरकार सायबर सेफ वुमन नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे? तेलंगणा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू. तर यांचं आन्सर तुम्हाला शोधायचं आहे. हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल तर ठीक, नाही माहिती असेल तर गुगलवर सर्च कसे करायचं, कुठली जी स्कीम असेल तिचं नाव टाकायचं, सायबर सेफ वुमन स्कीम. ठीक आहे, ही टाकून पाहायची, त्याच्यानंतर लगेच रिसेंट मध्ये न्यूज येते ती वाचायची, मग त्याच्यामधून अन्य सुद्धा माहिती जी आहे तर ते आपल्याला मिळत राहते. ठीक आहे, तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.